भाजपचे नेते किरीट सोमय्या काल वाशिम दौऱ्यावर आले असता खासदार भावना गवळी यांच्यावर त्यांनी अनेक आरोप केले, त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले व त्यांनी सोमय्या यांच्या ताफ्यावर शाही दगडफेक करत काळे झेंडे दाखवून निषेध केला होता। तसेच सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती। त्यानंतर आज भावना गवळी यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात किरीट सोमय्या हे नेहमीच फिरत असतात, राडा करत असतात, याचं उत्तर वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी व शेतकऱ्यांनी देगाव येथे त्यांना दिले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। ज्या पद्धतीने ते राडा करत असतात, ज्या पद्धतीने ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधामध्ये फिरत असतात, त्याचं उत्तर वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांना देगाव या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छिते की जो प्रकार या ठिकाणी झालेला आहे, जे आरोप माझ्यावर ते झालेले आहेत, ते बिन बुडाचे आहेत। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाज न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।